संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे, तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान उद्या रविवारी म्हणजेच 11 जूनला होणार आहे. आषाढी वारी सोहळ्यासाठी आणि पालखीसोबत पायी पंढरपूरला जाण्यासाठी लाखांवर भाविक आळंदी आणि देहू या ठिकाणी दाखल झाले आहेत. आता आपण अलंकापुरी आळंदीतील ही दृश्य पाहत आहोत. वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदीत पोहोचल्या असून ठिकठिकाणी भजन कीर्तन त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रम देखील सुरू आहेत. आळंदीमधील टाळपकवासची दुकाने देखील सजली आहेत. दिंडीसाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्याची देखील खरेदी आणि दुरुस्तीची कामे मोठ्या जोमानं सुरू आहेत. अलंकापुरीत दाखल झाल्यानंतर स्नानासाठी इंद्रायणी घाटावर वैष्णवांची मोठी गर्दी झाली होती. सिद्धबेट, माऊलींनी चालवलेली भिंत, विश्रांतीवड सारख्या धार्मिक ठिकाणी भाविक भेटी देत आहेत. संपूर्ण आळंदी नगरी ही वारकऱ्यांनी गजबजून गेलीय. माऊली मंदिर महाद्वारासमोर तसेच इतर ठिकाणी देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आरोग्य विभागाकडून देखील ठिकठिकाणी आरोग्य बूथ उभारले असून वारकऱ्यांना औषधे पुरवली जात आहेत. आणि त्याचबरोबर जनजागृतीसाठी आरोग्य दिंडी देखील काढण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आळंदी ते पंढरपूर असा संपूर्ण वारी सोहळा आपण डिजिटल प्रभातवर पाहू शकणार आहात. वारी संदर्भातील विविध घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.